सांगा, आपण गाणं ऐकलं? मातोश्री, हे आमच्यापेक्षा आपण बाळराजांना विचारावं. आपण बाळराजांना बोलावून घ्यावं. प्रश्न तुम्हाला विचारलाय त्यामुळे उत्तरही तुमच्याकडूनच येणं अपेक्षित आहे. सांगा, आपण गाणं ऐकलं? हो मातोश्री, ऐकलं गाणं आम्ही. बघा धाकट्या बाईसाहेब, खबर पक्की आहे तर. युवराज, युवराजांनी गाणं ऐकलं. गाण्यावर खुश होऊन कलावंतिणीवर दौलत जादा ही केली. खरं आहे ना? दौलत जादा नाही, दौलत अदा केली. शब्दांचे खेळ करू नका, आम्हाला झाल्या गोष्टीचा खुलासा हवा आहे. आम्ही काय खुलासा करणार मातोश्री? मातोश्री, आई म्हणून विचारलं असतं ना तर एकदा नाही दहादा खुलासा केला असता आम्ही. पण आपण आम्हाला आरोपी ठरवून मोकळ्या झालात. हे पहा. नाही, खरं तर कालच आमच्या ध्यानात यायला हवं होत. आम्ही आल्या आल्या आपण आम्हाला बोललात ते. युवराजनेनी महालात आम्हाला प्रश्न विचारले त्यामागची काळजी. आज आज आम्हाला समजतंय. कालचं कशाला? आजही गडावरचं बदललेलं वातावरण जाणवलंय आम्हाला. याचाच अर्थ कलावंतिनीच्या गाण्याची आम्हाला माहीत नसलेली खबर गडावर पसरली. नवे पसरवली गेली आहे. म्हणूनच आम्ही खुलासा मागतोय. ज्यांना आम्ही खुलासा मागायचा त्यांच्या समोर आम्हाला खुलासा द्यायची वेळ आली. बाकी काय? तुम्ही फक्त खरं खोटं सांगा. आम्हाला काहीही बोलायचं नाहीये. युवराज म्हणून तुम्ही चुकीचं वागलात असं नाही वाटलं तुम्हाला? मातोश्री, आपणासमोर सगळीच हकीकत आलेली आहे. आता आमच्या सफाईला काहीच अर्थ उरत नाही. आणि आपल्या समोर प्रतिशब्द करावा एवढी आमची पात्रता नाही. म्हणजे तुम्हाला कबूल आहे? आम्ही नाही म्हणालो तरी आपण विश्वास ठेवणार आहात आणि आमची बेगुन्हाई आम्ही साबित तरी कुणासमोर करायची. मातोश्री, जर विश्वास असेल तर या अशा रुजवातीचा प्रश्नच येत नाही. पण तो आला. शंभूराजे, जे घडलं ते आपण सांगावं. त्यांनी सांगितले ना मगाशी गाणे ऐकले म्हणून. हो, गाणं ऐकलं ऐकलं आम्ही गाणं. आणि आम्ही गाणं ऐकण्याची जी काही खबर गडावर आली ती सुद्धा खरी मानली आम्ही. युवराज बाळराजे सोबत आहेत याचं तरी भान ठेवायचं होतं. मातोश्री, आम्ही बाळराजांना फुलासारखं जपतो. हे असं? आपल्याला यातून जो काही अर्थ काढायचा असेल तो काढावा. शंभूराजे, हे उत्तर आम्हालाही अपेक्षित नाही. आणि मातोश्री विचारतायत ना, त्यांना खरं खोटं काय ते कळायला नको? त्यांनी विचारू नये का? पण मातोश्री, ही काही रीत झाली विचारायची? तरीही त्यांना विचारण्याचा अधिकार आहे. गडावर खबर आली आहे, आपण त्याचं निराकरण करावं. जरूर. पण त्या अगोदर आम्हाला हे कळावं की मातोश्रींना ही खबर कुणी दिली
आणि आमच्या पाळतीवर कुणाची माणसं होती ते सांगता यायचं नाही. आम्हाला त्याची कल्पना आहेच, म्हणूनच म्हणतो मातोश्रींनी खरं खोटं काय ते आपलं आपण समजून घ्यावं आणि योग्य तो न्याय करावा. आणि आम्ही शिक्षेस पात्र आहोत असं वाटलं तर जरूर शिक्षा करावी. मुलाचा कान धरण्याचा अधिकार आईला असतोच ना. शिवाय आमच्या इथं असण्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही जातो. आम्ही आमच्या महालात आहोत. शंभूराजे गेले ते बरे झाले, पण कबुली देऊन गेले असते तर फार बरे झाले असते. हो ना, परंतु असे वाटते युवराज असतील चोक आमच्या सारखे, धुतल्या तांदळासारखे. देव करो आणि आलेली खबर खोटी ठरो. आलेली खबर खोटीच आहे. कोणी सांगितलं? बाळराजांनी. मग आम्हाला का नाही सांगितलं? तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही त्यांना दटावलं म्हणून मग ते आमच्याकडे आले. त्यांनी घडलेली हकीकत आम्हाला सांगितली. काय घडलं? कसली हकीकत? युवराज शृंगारपूरहून माघारी येताना एका बैलगाडीतून एक बाई उतरली. मराठ मुळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. सरकार 15 होणाला भ्या इकत घेतली. 50 होऊन घ्या आणि या बाईंवरचा हक्क सोडा. मायबाप गाणं ऐकावं गरीबाच. आम्हाला तो शौक नाही. युवराज घोड्याजवळ आले आणि त्या बाईंनी गाणं म्हणायला सुरुवात केली. तसे ते थांबले, कारण थांबणं भागच होत. शब्दच तसे पृथ्वी मोलाचे होते. सुनबाई, अहो लावण्या केव्हापासून पृथ्वी मोलाच्या झाल्या? काय बोलताय, कळतंय ना तुम्हाला? मातोश्री, आम्ही खरं तेच सांगतोय. काय होते ते शब्द सुनबाई? शब्द असे होते, युवराजच काय आपले आबासाहेब असते तरीही त्यांना थांबणं भागच होत. येसुबाई. होय मातोश्री, आम्हालाही ऐकवा ते शब्द. कलावंती म्हणाली, उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आण्या, होईल तुझी चरे शोभा, बोल धुरून शहाण्या. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा, नाही घेणार बघ दादा पुण्या परायाचा वारा. पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा.
मायबाप गाणं आवडलं छान गाय पण मी हा गाणं म्हणत असताना तुम्ही एकदा बी माझ्याकडे नाही पाहिलं आऊसाहेबांवर तुम्ही गाणं म्हणालात त्या आऊसाहेबांच्या कुशीत आम्ही वाढलो अंगा खांद्यावर खेळलो केवढं भाग्य आमचं नाही बरं वाटलं बघा जन्माचं पांग फिटल्यासारखं झालं गळा गोड आहे तुमचा आणि तुम्ही आमच्या आऊसाहेबांवर गाणं गायला तुम्हाला आमचं अभय आहे तुम्हाला कोणीही कसलीही तकलीफ देणार नाही आणि कोणी तसा प्रयत्न केला तर आम्हाला सांगावा धाडा त्याची गय केली जाणार नाही देवच पावला शाहीर ही स्वराज्यातील कलावंत आहे ती स्वराज्यातच राहील अशा लोक कलावंतांमुळे स्वराज्याची शोभा वाढते लोकांमध्ये चैतन्य निर्माण होते नाव काय म्हणालात ताई जी सुगंधा मारला ताई तुम्ही गाण्यात वर्णन केल्याप्रमाणेच आमच्या आऊसाहेबांना मुलींचं वागणं अभिप्रेत होत त्यांनी तलवारीच्या अणीसारखं म्हणजे टोकासारखं व्हावं तलवारीच्या धारेसारखं व्हावं असा त्यांचा प्रयत्न होता तुम्हासनी माझं गाणं एवढं आवडलं आवड देवच पावला म्हणायचं सुगंधाताई तुमचं हे गाणं स्वराज्यातल्या प्रत्येक लेकी बाळीच्या कानावर पडू दे त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू जशी आज्ञा मायबाप पण असं गाणं तुमच्याकडे कस धावण्या गाताना असं गाणं म्हणजे जिजाऊ आई जगदंबा आहे आमच्यासाठी त्यांच्यामुळं आणि महाराजांमुळंच तर आम्ही पोटाला पोटभर खातोय बिनघोर फिरतोय अव कलावंतिणीच्या गळ्यात न गाणं कमी नि हंबरड जास्त फुटत मी नेमती असताना माझ्या आईला मुघलांनी उचलून दिली दोन मावश्या जंजिरात ठेवले त्या परत कधी दिसल्याच नाही ताई रडू नका लय परवड आहे जिंदगीची खूबसुरती घेऊन असं वाऱ्यावर सुखानं नाही जगता येत बाईला पण आता तुमची छत्रछाया हाय आमच्या डोक्यावर आता काळजी करायचं काय बी कारण नाही स्वराज्यात काळजी करायची नाही आनंदात राहायचं रयतेच सुख आणि समाधान हेच तर महाराजांचं स्वप्न सुगंधाताई ना सुखरूप त्यांच्या घरी सोड काय घडलं आणि काय ऐकलं आपण मातोश्री आता गेली ना मनातली शंका हो आणि तसही आमच्या मनात शंका नव्हती पण धास्तावलो होतो आम्ही लोक मुद्दाम भ्रम करतात रजाचा गज करतात काहीही सांगतात आम्ही म्हणतो आता सांगणाऱ्याने काहीही सांगू दे काय ऐकायचं आणि किती ऐकायचं हे आपण ठरवू खरंय सुनबाई थोरल्या बाईसाहेब मनावरचं ओझं आता उतरलं आम्ही देवापुढे साखर ठेवून येतो म्हणजे कलावंतिणीचे गाणे ऐकले इथपर्यंत खबर बरोबर होती पण पुढचे सगळे ढिसाळ काम निघाले अनाजी पंत पण एक मात्र शोभून दिसल्या शंभूराजे महाराजांचा पुत्र कसा वागला असता
तर तो असाच वागला असता. आता कसे बोललात, केवढी मोठी उदात्त गोष्ट. आऊसाहेबांची ओवी, त्यांच्यावरची पद दोहा ऐकू आला तर कोणीही थांबेल. म्हणूनच शंभू राजे थांबले. पण राहूजी पंत, तुम्ही आता इथे थांबू नका. तुम्ही फळावर जा, इतर काम खोळंबली असतील. हो, निघतो आम्ही. सनबाई जी, आम्हाला शंभूराजेंचा अभिमान वाटतो. खर तर अन्यायाविरुद्ध ते चिडून उठतात, कणभरही सहन होत नाही त्यांना. पण आमच्या समोर ते गप्प राहिले, म्हणाले मातोश्रींच्या पुढे कसे बोलावे. म्हणाले द्या, काय शिक्षा द्यायची ती द्या, आणि गेले निघून. मातोश्री, तुमच्या मनातली शंका गेलीये हे त्यांना कळलं तरी ते खुश होतील. खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात ते. ही तर मोठी गोष्ट आहे. हो ना. मातोश्री, आम्हाला आज्ञा द्या. युवराज वाट बघत असते, येतो आम्ही. युवराज, येसू. युवराज, तुम्ही निर्दोष आहात. कसे काय घडलेली हकीकत आम्ही मातोश्रींना सांगितली. कुठली हकीकत? कलावंतिणीची, आऊसाहेबांच्या ओवीची. ही हकीकत तुम्हाला कोणी सांगितली? बाळराजेंनी. बाळराजांनी? कालपासून ते सांगायचा प्रयत्न करत होते, पण रागाच्या भरात मातोश्रींनी ऐकूनच नाही घेतलं त्यांचं. मग ते आमच्याकडे आले, त्यांनीच सांगितली घडलेली हकीकत. पण बरं झालं, तुम्ही तुमच्या सोबत घेऊन गेलात त्यांना. त्यांच्यामुळेच कळालं काय खरं काय खोट. तुम्ही कलावंतिणीची ओवी डोळे मिटून ऐकली हे त्यांनीच सांगितलं आम्हाला. आज तुमच्यामुळे आणि बाळराजांमुळे आमच्यावरचा एक किटाळ तरी दूर झाला. पण तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाहीत. येसू, यात सांगण्यासारखं मिरवण्यासारखं काय होत? अहो, ज्या भावनेतून तुम्ही त्या गरोदर स्त्रीला आपला मेणा दिला, त्याच भावनेतून आम्ही कलावंतिणीला मदत केली. आणि मला वाटतं या गोष्टी गावभर मिरवायच्या नसतात, करायच्या असतात. युवराज आणि युवराजनी म्हणून आपलं ते कर्तव्यच नाही का? तेही खरंच. आणि खरं तर येसू, आमच्या मनात फक्त शृंगारपूरचा खटला होता. आम्ही कशा पद्धतीनं न्यायनिवाडा केला, एका निष्पाप माणसाला कसं वाचवलं, याविषयी आमचं कौतुक होईल, आनंदानं आमची पाठ थोपटली जाईल असं वाटलं होतं आम्हाला. आम्ही पोचण्याआधीच एक वेगळीच खबरगडावर पोचली होती. आमच्या कानावर कालच आली होती खबर. पण मग तुम्ही सुद्धा बोलला नाहीत. आम्ही बोललो तुम्हाला, विचारलंही होत, पण तुम्ही म्हणालात सगळ्यांना नाचवलं, थैथयाट चालला होता. हो, सुभेदाराचा थैथयाट चालला होता असं म्हणालो आम्ही. आम्ही समजलो तुम्ही कलावंतिणी बद्दल बोलताय. नंतर म्हणालात तुणतुणं वाजवणं सुरूच होत, मनोरंजन झालं. हा, असा घोटाळा झाला. या सगळ्यामुळे एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं. कुठली गोष्ट? तुमचा आमच्यावरचा विश्वास.